बेडक्याळेतील ऐतिहासिक कुस्ती मैदान भारताचा पैलवान बाला रफिकने गाजवली असून आंतरराष्ट्रीय कुस्ती पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते. बेडक्याळ येथील ऐतिहासिक कुस्ती मैदान भारताचा पैलवान बाला रफिक याने गाजवली. भारत विरुद्ध जॉर्जिया या आंतरराष्ट्रीय निकाली कुस्तीत पैलवान बाला रफिकने जॉर्जियाचा पैलवान डेव्हिडला केवळ 4 मिनिटात 9 दर घिस्सा डावावर चितपट करत सिद्धेश्वर दसरा केसरी किताब दुसऱ्यांदा पटकविला. ही कुस्ती उद्योगपती प्रशांत पाटील, प्रद्युम्न पाटील, अशोक नारे यांच्या हस्ते लावण्यात आली. पंच म्हणून संभाजी वरुटे यांनी काम पाहिले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती भारताकडून पैलवान संतोष दोरवड व इराणचा वर्ल्ड चॅम्पियन पैलवान ओबेल फजल यांच्यात लावली गेली होती. या अटीतटीच्या लढतीत पैलवान ओबेल फजल याला पैलवान संतोष दोरवड यांनी 20व्या मिनिटात घुटना डावावर चितपट केले. बेडक्याळ ग्रामदैवत कल्याण सिद्धेश्वर दसरा महोत्सवानिमित्त या आंतरराष्ट्रीय कुस्त्या घेण्यात आल्या. मैदान पूजन उद्योगपती प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाची पहिली कुस्ती पृथ्वीराज मोहिते व सुचित तरार यांच्यात लावण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी पैलवान कार्तिक काटे व पैलवान जितेंद्र दिल्ली यांच्यात लावण्यात आली होती. ही लढत बरोबरीत सोडवण्यात आली. पंच म्हणून बबन चौगुले यांनी काम पाहिले. ही कुस्ती प्रशांत पाटील व मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. चौथ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान शुभम सिद्नाळे व देवेंद्र हरियाणा यांच्यात लावण्यात आली. ही लढत 20 मिनिटे चालली. यामध्ये दोघांना 5 मिनिटाचा वेळ देण्यात आला. अखेरी कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. पंच म्हणून राजाराम चौगुले यांनी काम पाहिले. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान नवनाथ इंगळे यांनी पैलवान रोहित बहादूर गड याला 7 मिनिटात 16 धावावर चितपट केले. पंच म्हणून हनुमंत गुरव यांनी काम पाहिले. सहाव्या क्रमांकाची इंद्रजित मगदुम व किरण भद्रावती यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. पंच म्हणून बाळू सुतार यांनी काम पाहिले. सातव्या क्रमांकाची कुस्ती समीर शेख व रोहित कंगराळी यांच्यात झाली. ही लढत मचिगोटा या डावावर 4 मिनिट 42 सेकंदात समीर शेख यांनी मारली. यावेळी लहान मोठ्या 150 वर कुस्त्या लावण्यात आल्या. यामध्ये बेडक्याचे पैलवान सागर सांदी, सुशांत वाघमोडे, प्रसाद खरात, पवन भुदाळे, इमामसू हरियाणा, विजय हमके राशिवडे, गावडे कुंडल, दस्तगीर शेख मिरज यांच्यासह कर्नाटक महाराष्ट्रातील शेकडो नामवंत मल्ल्यांच्या निकाली कुस्त्या झाल्या. यावेळी ऑल इंडिया चॅम्पियन बबन चौगुले, डॉक्टर विलास जोशी, अखिल भारत कुस्ती संघटनेचे अध्यक्ष अरुण दुबे, संदीप पाटील, ब्रिजेश शास्त्री, महान मल्ल सुरेश भावकर्णी, राजाराम चौगुले, संभाजी पाटील, कृषी पंडित सुरेश देसाई, सुनील मोहिते, संदीप पाटील, तानाजी बंडगर, आबा जगताप, महान मल्ल, बाबू नंदी कुरुळी, सुनील पाटील, शंकर पाटील यांच्यासह हजारो कुस्ती शौकीन, विविध कुस्ती संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. पंच म्हणून सागर मगदूम, बाळू जाधव, अशोक पुजारी, प्रकाश पुजारी, विलास टिपुगडे, तानाजी बंडगर, विठ्ठल बंडगर, शिवाजी बंडगर आदींनी काम पाहिले. कुस्ती मैदान यशस्वी पार पाडण्यासाठी अशोक नारे यांच्यासह बेडक्याळ दसरा कमिटीचे सर्व सदस्य व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. निवेदक म्हणून कुस्ती भूषण पुरस्कार प्राप्त शंकरराव पुजारी कोथळी यांनी केले. शेवटच्या क्षणी पावसाला सुरुवात झाली. माती ओलसर झाल्याने काही कुस्त्या अटीतटीची होऊन देखील बरोबरीत सोडवण्यात आल्या. मैदानात श्रीवर्धन पुजारी याने योगासन करून तर संभाजी पाटील यांनी डोक्याने नारळ फोडून कुस्ती रसिकांचे मनोरंजन केले. खेळी टाग लावण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्ध्याचा तो हलून लावलेला बेडका करणार. काकेत हात घातलेला हाडा हरिश्चंद्र बिराजदारचा महाबली सत्पालला 11 जानेवारी 1977 ला बेळगावला आसमान दाखवला तो डाव धरलेला आहे. हरियाणाच्या पोराला स्वप्न चोरीनं बिजली मला माजी आमदार संभाजी पवारचा पत्ता आणि उच्चा गौरा पंचाचा निर्णय रोहित मोरी आलो ना.
आज पालवकर सहा नंबर कुस्ती इंद्रजीत मधुमार आहे का? हा सर इंद्रजीत चालेल.